असं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आपण पाहू शकतो जो जो आता जे 500 एकर शेती सगळी ही पूर्णपणे एकतर खरडून गेली आहे किंवा सगळं पीक त्याच्यावरच नष्ट झालं आहे. आणि आता अशा परिस्थितीमध्ये आता कापूस असेल किंवा मिरची असेल सगळं जे काही पीक होतं शेतकऱ्याचं ते पूर्णपणे नष्ट झालं आहे आणि जमीनही आता खरडून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी अडचणीत आलेला आहे. मला असं वाटतं की या संदर्भात विशेष जीआर कडूनच सरकारने मदत केली पाहिजे. घरांच्या संदर्भात असेल, शेतीच्या संदर्भात असेल, थेट कॅशची मदत असेल. ज्या प्रकारे कोल्हापूर सातारा सांगलीला पूर आल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही 6 स्पेशल जीआर काढले आणि मदत केली, आज तशीच मदत आता विदर्भात करण्याची आवश्यकता. तर जेवणाला सोय नाही म्हणजे अशी परिस्थिती, काही ठिकाणी प्रशासनाने व्यवस्था केली, या ठिकाणी या गावात आता बांधकुळे साहेबांचं जेवणाची व्यवस्था आहे असं लोक सांगतायत. जेवणाचं धान्य खराब झालं तात्काळ पैसे पाहिजे या लोकांना. हा नियमच आहे की ज्यावेळेस असं पाणी शिरतं त्यावेळेस तात्काळ त्यांना खावटीचे पैसे द्यायचे असतात आणि त्यांना अन्नधान्य द्यायचं असतं आणि जोपर्यंत सगळं पूर्वपदावर येतं तोपर्यंत शिजवलेलं अन्नही प्रशासनाने द्यायचं असतं. कुठेतरी त्याची कमतरता दिसते, प्रशासन या ठिकाणी पोहोचलेलं नाही किंवा ज्या प्रकारे त्यांनी कारवाई केली पाहिजे ती करताना दिसत नाही. किती दिवसात मदत मिळेल? सर्वे सुरू झाला परंतु अजून ते कागदी घोड्यांचा खेळ सुरू आहे. सर्वे होत राहील, तातडीची मदत सर्वे शिवाय करता येते. जी काही फायनल मदत आहे ती सर्वे नंतर करता येईल, पण आज तातडीच्या मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे सर्वेची वाट न पाहता तातडीची मदत जी आहे प्रत्येक कुटुंबाला ती केली पाहिजे. मला जी माहिती आहे त्याप्रमाणे त्यांना त्या जम्बो सेंटरमध्ये त्या ठिकाणी असताना सगळी आवश्यकता पडली आणि हॉस्पिटलला ॲडमिट करायचं होतं पण ॲम्ब्युलन्स मिळाली नाहीत असं अशा प्रकारची माहिती देखील मिळाली आहे. की खरोखर मला असं वाटतं की एक मोठं निग्लिजन्स आहे, खूप मोठ्या प्रमाणात ही अतिशय दुःखद अशा प्रकारची घटना आहे. याची चौकशी तर मला असं वाटतं की उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की केवळ चौकशी करून चालणार नाही, ही अवस्था बदलण्याकरता काहीतरी करण्याची गरज आहे. कारण पत्रकारांची जर ही अवस्था येत असेल तर सामान्य माणसाची काय अवस्था असेल याचा देखील विचार आपल्याला केला पाहिजे. त्यामुळे या संदर्भात फार इफेक्टिव्ह स्टेप्स या शासनाने उचलाव्यात असं माझं मत.